नमस्कार गजाली या कार्यक्रमामध्ये पुन्हा आज आपण भेटतो आहोत पण यावेळी ज्यांच्याशी आपण गप्पा करणार आहोत ते इतर ज्यांच्याशी आपण आजपर्यंत गप्पा केल्या त्याच्यापेक्षा फार वेगळं आहे वेगळे आजपर्यंत आपण कलाकारांबरोबर गप्पा केल्या आजपर्यंत आपण साहित्यिकांच्याबरोबर गप्पा केल्या पण आज आपल्याकडे असं एक व्यक्तिमत्व आहे की ज्यांचा आपल्या देशाशी संबंध आहे आणि कलेशी संबंध आहे त्यामुळं दोन वेगळे प्रांत एका व्यक्तिमत्त्वामध्ये आहेत एका गोव्यामध्ये एका व्याख्यानमालेच्या निमित्तानं ते आपल्याकडे आले होते आणि वेळात वेळ वेड़ काढून आपल्या सगळ्यांशी गप्पा मारायचं त्यांनी कबूल केलं आहे त्यांचं नाव आहे निवृत्त कर्नल भारतीय लष्करामधले श्री अरविंद जोगळेकर जोगळेकर साहेब प्रुडंट मीडियामध्ये आपलं स्वागत आहे नमस्कार हां धन्यवाद हां जवळेकर साहेब तुम्ही भारतीय लष्करामधून निवृत्त झालात मुळात मला सांगा की तुम्हाला भारतीय सैन्यामध्ये जावं असं त्यावेळेला का वाटलं हा प्रश्न विचारायचं कारण एवढंच की आज जे बरेच युवक भारतीय सैन्यामध्ये जातात त्याच्यामध्ये एक भाग हा नोकरी करणे हा असतो म्हणजे इतर कुठेही नोकरी नसल्यामुळं भारतीय सैन्यामध्ये एक नोकरी आपल्याला मिळू शकते बरोबर आहे किंभाना आपलं भारतीय सेनासुद्धा एक नोकरीची ती एक संधी म्हणून भारतीय सैन्यामध्ये तुम्ही या अशा सुद्धा जाहिराती आपण वाचतो तर त्याच्यामध्ये देशभक्ती देशसेवा देशासाठी प्राण देणं हा एक भाग आणि नोकरी करणं हा दुसरा भाग तुम्ही गेलात ते का गेलात साधारण छप्पन सत्तावन्न साली ज्यावेळेला गोवा सक, मुक्ती मुक्तीसंग्राम सुरू झाला मी मुळचा बेळगावचा अच्छा आणि ज्यावेळेला हा मुक्तीसंग्राम सुरू झाला म्हणजे आज मी नशिबान आहे की आज मी हे पणजीमध्ये बोलतो आहे की ज्यावेळेला तो मुक्तीसंग्राम सुरू झाला त्यावेळेला तो खूप जवळून बघितला मी आणि सगळीकडे आपली ताकद असूनसुद्धा हो आपण गोवा मुक्त करू शकलो नाहीत याचं कुठेतरी सल त्या तरुण पिढीच्यामध्ये होताच आणि तो माझ्यामध्येही होता एकोणीसशे एकसष्ट सालीसुद्धा ज्यावेळेला मिलिटरी ऑपरेशन झाली त्यावेळेला बेळगावमध्ये सगळं सैन्य गेलं बेळगावामध्ये मराठा रेजिमेंटल सेंटर आहे त्यामुळे लहानपणापासूनच सैनिक कवायती किंवा सैनिक बघणं हा आमचा नेहमीचाच उद्योग असायचा त्याच्यानंतर मी कॉलेजमध्ये एन सी सीमध्ये वगैरे होतो आणि त्यामुळे लष्कराची खूप मोठी मला ओढ लहानपणापासूनच होती आणि मग जर सैन्यात जायचं तर अधिकारी म्हणून जायचं हेच मी लहानपणापासून ठरवलं हो अर्थात तो मार्ग बराच कठीण आहे पण तोच चुखाळण्याचा मी प्रयत्न केला आणि मग ठरवलं हो की यू पी एस सीमधूनच आपण अकॅडमीमध्ये म्हणजे इंडियन मिलिटरी अकॅडमीमध्ये जायचं इंडियन आर्मी ही एकच सर्विस सध्या हिंदुस्थानामध्ये अशी आहे की ज्याच्यामध्ये कुठला कोटा नाही कुठलं रिझर्वेशन नाही तुम्ही या तुमचं नेतृत्व सिद्ध करा आणि अधिकारी बना हा जो एक चॅलेंज होता हा मला खरोखर आवडला आणि म्हणून मी यू पी एस सीच्या मार्गाने सैन्यामध्ये अधिकारी बनण्याचं एक स्वप्न बाळगलं आणि मला वाटतं ते पूर्ण केलं अच्छा आणि मग तुम्ही डेहरडूनच्या अकादमीमध्ये शिकायला गेलात पुढे काय काय प्रकार त्यावेळेला होता शिक्षणाचा आणि आज त्याच्यामध्ये काही बदल झालेत का जर झाले असतील तर ते चांगले झालेत का वाईट झालेत थोडं तरुणांना माहिती पाहिजे म्हणून याबद्दलची एंट्रीची माहिती सांगतो जनरल नॉलेज इंग्लिश आणि गणित याची एक यू पी एस सीकडनं परीक्षा असते आता त्याचे दोन वेगळे स्टँडर्ड्स आहेत बारावीनंतर जे जातात ते नॅशनल डिफेन्स अकॅडमीमध्ये जातात त्यांचं तीन वर्षाचं ट्रेनिंग असतं तीन वर्षाचं ट्रेनिंग झाल्यानंतर आर्मीवाले जे लोकं असतात ती जातात इंडियन मिलिटरी अकॅडमी डेहराडूनला आय एम ए ग्रॅज्युएट ऑफ इंडियन मिलिटरी अकॅडमी डेहराडून एअरफोर्सवाले असतात ते बिदरला जातात आणि नेव्हलवाले असतात ते कोचिनला जातात ग्रॅज्युएट लेवलला एक सी डी एस नावाची परीक्षा असते तर त्याच्यामध्ये जे सिलेक्ट होतात ते इंडियन मिलिटरी अकॅडमी डेहराडूनला जातात रिटर्न एक्झाममध्ये पास झाल्यानंतर एक पाच दिवसाचा खणखणीत इंटरव्ह्यू असतो त्याच्यानंतर मेडिकल असते आणि मग फिजिकल केपेबिलिटी चेक केल्यानंतर एक मेरिट लिस्ट असते आणि त्याच्यानंतर यू गो टू इंडियन मिलिटरी अकॅडमी डेहराडून तर ट्रेनिंग इन इंडियन मिलिटरी अकॅडमी डेहराडून इज सो टफ ते इतकं खडतर ट्रेनिंग असतं की त्यावेळेला अर्थात ते खूप टफ वाटतंच पण नंतर आयुष्यात आलेल्या प्रत्येक प्रसंग एक वॉक वाटतो अच्छा मला वाटतं हे खूप मोठं भारतीय सैन्याचं एक बलस्थान आहे आणि त्यावेळेला एक दिग्गज किंवा एक चांगला ऑफिसर बनावा ही नेहमीच बनण्यासाठी त्याला त्यासाठी चा चांगले गुरुजन लागतातच तर आज मला तुमच्या प्रश्नाने माझ्या गुरुजनांची मला आठवण झाली त्याबद्दल थोडंसं सांगतो मी आम्हाला क्रिकेट शिकवायला होते कर्नल हेमू अधिकारी हो जे त्यावेळेला भारताचे क्रिकेट कॅप्टन होते हॉकी शिकवायला होते मेजर ध्यानचंद ज्याने अठ्ठावीस वर्ष कंटिन्युअस भारताला गोल्ड मेडल मिळवून दिलं त्यांच्याबद्दलची एक आठवण सांगणंही मी माझं कर्तव्य mm. समजतो mm. एकोणीसशे अडतीस साली ज्यावेळेला बर्लिनला ऑलिम्पिकचे फायनल चालू होती आणि हिटलर प्रेक्षकामध्ये होते त्यावेळेला अपोजिशन टीमनी ऑब्जेक्शन घेतलं म्हणून ती मॅच थांबवण्यात आली कारण ऑब्जेक्शन त्यात अपोजिशन टीमचं असं म्हणणं होतं की ध्यानचंदांच्या बॉल स्टिकमध्ये आणि त्या बॉलमध्ये काहीतरी मॅग्नेट लपवलेलं आहे कारण दॅट बॉल इज नॉट लिव्हिंग द स्टिक आणि मग मच अगेन्स्ट द रूल द बॉल अँड स्टिक दोन्ही बदलण्यात आले आणि इवन देन दे फाउंड दॅट द बॉल वॉज इन लव विथ द स्टिक असं त्यांचं त्याच्यावरती नैपुण्य होतं आम्हाला ॲथलेटिक्स किंवा ग्राउंड वर्क शिकवण्यासाठी होते सिंग हो माउंटनेरिंग शिकवायला होते नॉर्वे तेन सिंग ड्रिल शिकवायला होते हवालदार नामदेव जाधव विक्टोरिया क्रॉस ज्यांनी जवळजवळ अठरा तास सँग्रो नदीवरती ब्रिटिश हे जर्मन फोर्स थोपून धरली होती आणि माईन स्लेईंग किंवा यासाठी सक्षम याच्यासाठी ट्रेनिंग देण्यासाठी होते मेजर राणे परम वीर चक्र हे आमचे बाकीचे ट्रेनिंगवाले होते पण प्रत्यक्ष मिलिटरी ट्रेनिंगसाठी होते जनरल सुंदरजी फिल्ड मार्शल मानिक शॉ आणि अरुण कुमार वैद्य अशा दिग्गजांच्या हाताखाली निर्माण झालेला मला वाटते अधिकारी भारतीय सैन्यात आल्यानंतर भारतीय सैन्य उच्च दर्जाचं असणार ह्याच्याबद्दल मला वाटतं काही शंका नाही आणि मग तिकडनं बाहेर आल्यानंतर मग तुमचं पहिलं पोस्टिंग कुठे झालं थोडं एक मला या क्षणी आमच्या पासिंग आऊट परेडची आठवण येते कारण दीड वर्षाच्या ट्रफ ट्रेनिंगनंतर ज्यावेळेला मी पास आऊट झालो त्यावेळेला आमची पासिंग आऊट परेड कारण ती नुकतीच बासष्टच्या डिबॅकलनंतर आमची पासिंग आऊट झाली डिसेंबर सिक्स्टी टू त्यामुळे भारतीय सैन्याचंही से थोडं मनोबल वाढवण्यासाठी असेल कदाचित तर आमची पासिंग आऊट परेड होतं परेड होती ती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन त्यावेळेचे राष्ट्रपती त्यांनी घेतले प्रेक्षकामध्ये होते पंडित जवाहरलाल नेहरू त्यांची नुकतीच राजकारणात आलेली कन्या इंदिरा गांधी आणि आमच्या शेजारच्याच डून स्कूलमध्ये शिकणारी आमच्यापेक्षा चार पाच वर्षांनी लहान असलेली आणि आमच्या मॅचेसवर बघायला येणारे त्यांचे दोन नातवंड राजीव आणि संजीव तसंच मेनन यशवंतराव चव्हाण दलाई लामा ही लोकंही अर्थात होतीच प्रेक्षकामध्ये पण माझ्या दृष्टीने महत्त्वाचं म्हणजे माझे आई वडील त्या पासिंग आउट परेडनंतर तो अधिकारी रेजिमेंटमध्ये जातो पण तो आता एकवीस वर्षाचा आहे त्याला काय येतं त्याला सर्वतरेची हत्यारं चालवता येतात त्याला सर्व तऱ्हेची वाहनं चालवता येतात त्याला कम्प्युटरचं नॉलेज आहे तो सर्व तऱ्हेची बाकीच्या फाईव्ह स्टार ट्रीट ज्या ट्रीटमेंट्स आहेत त्या सगळ्या ओळखतो किंवा कुठल्या तरी म्हणजे मोठ्या फंक्शन्समध्ये तो भाग घेऊ शकतो त्याला आजकाल तर त्याला सालसा रंभासंबा फॉक्सटॉट हे गुणी येतात <laughs> मग तो काय करतो तो कुठेतरी लेडीज पिकनिक ऑर्गनाईज कर किंवा आपलं नॉलेज अपग्रेड करण्यासाठी जवानांच्याबरोबर कुठला तरी तो कोर्स करतात म्हणजे जवानापासून लान्स नायक टू हवालदार हवालदार टू जे ओ कारण आज त्याला सॅल्यूट मिळतो आहे कारण तो अधिकारी म्हणून नेमला गेलेला आहे पण अजून त्याचं तो अधिकारी आहे त्याचं नेतृत्व त्यांनी सिद्ध केलेलं नाही आहे त्यामुळे तो दोन अडीच वर्ष आता तो एकवीस वर्षाचा आहे आणि एक दोन वर्षामध्ये तो कमांडो कोर्स करतो mm. कमांडो म्हणजे नुसतंच काळ्या ड्रेस घालणं म्हणजे कमांडो नव्हे आपल्या शरीरामध्ये असे पाच पॉइंट्स आहेत की ज्याच्यावरती जर व्यवस्थित प्रहार केला तर माणूस आयुष्यभर अपंग होऊ शकतो mm. तर हे जे ट्रेनिंग आहे हे अत्यंत टफ आहे आणि ते तो करून आलेला असतो मग एखादा असा क्षण येतो की एके दिवशी त्याला सांगण्यात येतं की काही अतिरेकी आज घुस म्हणजे भारतामध्ये घुसलेले आहेत तर एक एन्काउंटर करण्यासाठी आपली एक सिलेक्टेड टीम जायची आहे आता तुम्हाला म्हणजे सांगायला हरकत नाही की आम्ही ज्यावेळेला जातो त्यावेळेला मराला जात नाही आम्ही मरायला जा आम्ही मारायला जातो आमचं एक तत्व आहे तुम्हाला पटतं का बघा अ गुड सोल्जर नेवर डाईज फॉर हिस कंट्री मला वाटतं थोडा ऐकायला विचित्र वाटतं ना <laughs> ते असं आहे अ गुड सोल्जर नेवर डाईज फॉर हिस कंट्री बट ही मेक्स हिज एनिमी टू डाय फॉर इट कारण भारतीय स्वातंत्र्य देवताचे जे होमकुंड आहे त्याच्यामध्ये आहुती तर घातली पाहिजे पण ती आपली नको ती शत्रूची पाहिजे आणि म्हणून आम्ही ज्या वेळेला जातो त्यावेळेला पूर्ण तयारीमध्ये जातो आमच्या मेजर उन्नी कृष्णांनी काय केलं ह्याची तुम्हाला कल्पना आहे ताजमध्ये त्यामुळे ही जी टीम जाते त्यावेळेला अत्यंत प्लॅनिंगने जाते मग त्याच्यामध्ये एखादे मेजर साहेब असतात त्याच्याच वडिलांच्या वयाचे सुभेदार साहेब असतात आणि सात आठ जवान असतात ज्यांनी कमांडो कोर्स केलेला आहे आणि मग असा एक क्षण येतो जंगलामध्ये त्या अतिरेक्याला ओडकत असताना कदाचित रात्रीच्या वेळेला की बरोबर तो अतिरेकी त्या अधिकाऱ्याच्या म्हणजे जो यंग ऑफिसर आहे त्याच्या लाईन ऑफ साईटमध्ये कदाचित येतो आणि मग ते आहेत त्याला सांगतात शूट त्याने आत्तापर्यंत शंभर वेळा हजार वेळा हत्यारं वापरलेले आहेत पण त्याने आता पण माणूस कधी मारला नाही आहे आणि माणसानी माणूस मारणं याच्यासारखे मला वाटतं जास्त mm -hmm. कठीण गोष्टच नसावी पण त्या एक सेकंदामध्ये द सिच्युएशन इज आयदर आर हेम दर इज नो थर्ड अल्टरनेटिव्ह त्यामुळे त्याने जर त्या एक सेकंदामध्ये जर ट्रिगर ओढला नाही तर दोन ते तीन दिवसानंतर त्याचे नातेवाईक त्याच्या फोटोला चंदनाचा हार घालतात आणि जर त्यांनी वेळच्या वेळी ट्रिगर ओढला तर तो <laughs> मग तो तुमच्यासमोर बसून इंटरव्ह्यू देतो आणि मग वी टेक दॅट द कमांडो इज बॉर्न आय सी या सिच्युएशनमध्ये त्याला अजून पूर्ण तो रिकवर झालेला नाही त्यांनी काय केलं त्याच्यामध्ये मग कन्फर्मेशन बुलेट पाठ घालावी लागते कारण नुसताच तो, तो इंज्युअर्ड नाही ना तर त्याला खरंच तो मेलेला आहे मेल ना हे बघण्यासाठी एक, एक बुलेट फायर करावी ला लागते पण ही ही मेंटल टफनेस ही कुठून येते सांगतो ना ही मेंटल टफनेस जी आहे हा सगळा ट्रेनिंगचा भाग आहे आणि एक त्याच्या पुढच्या असं आहे की ज्यावेळेला त्यांनी तो माणूस म्हणजे तो अतिरेकेला गोळी मारली त्यावेळेला तो मेजर साहेबांच्याकडे बघतो आणि ते कौतुकाने त्याला यस म्हणून दाखवतात आणि ज्यावेळेला तो सुभेदार साहेबांच्याकडे बघतो त्यावेळेला ते कौतुकाने त्याला सॅल्यूट करतात मला असं म्हणायचं आहे की पहिल्यांदी ते सॅल्यूट करायचे अधिकारी म्हणून पण नाऊ ॲट दिस वे मुवमेंट ही हॅज ॲक्सेप्टेड हिम ॲज अ लीडर असं जर लिडरशिप निर्माण होत असेल याच्या बाबतीत के एक माझी आठवण सांगतो अशी की एक्क्याण्णव साली वेळेला मी प्रिझनर्स पकडले आमचे पाकिस्तानी सैनिकांशी नेहमीच बोलणं होतं त्यावेळेला ते आम्हाला सांगायचे की साहेब यदि इंडियन आर्मी ऑफिसर जैसा ऑफिसर हमें मिले तो हम सेवन्टी वन वॉर का बदला जरूर लेंगे अरे वाह मला वाटते सर्वात कौतुकाची म्हणजे एखाद्याची गोष्ट असते की ज्यावेळेला शत्रूचा जवान आपलं कौतुक करतो आपल्या अधिकाऱ्यांचं कौतुक करतो मला वाटतं ह्याच्यात बरंच काही सांगण्यासारखं आलेलं आहे पण म्हणजे जस्ट मी तुमच्या तुम्ही दोन युद्धामध्ये भाग घेतलेला आहे त्याच्यातलं एकोणीसशे एकाहत्तरचं युद्ध हे अतिशय महत्त्वाचं आहे त्या <laughs> तर त्याच्यामधल्या काही आठवणी सांगतात त्या थोड्याफार कडू आठवणी आहेत कारण का सांगतो आम्ही जे बंदुकीच्या जोरावरती कमवलं कारण बासष्टच्या तर ज्यावेळेला पासष्टची लढाई झाली <laughs> त्यावेळेला आम्हाला असं वाटलं की जे आम्ही जिंकलं त्याच्या बदल्यामध्ये कदाचित आझाद काश्मीर म्हणजे काश्मीरचा जो एक तृतीयांश भाग पाकिस्तानकडे आहे ते आपले लिडर्स ते मिळवून घेतील पण आम्ही पासष्ट झाली तर काही झालंच नाही पण एकाहत्तर साली ज्यावेळेला आम्ही एक्क्याण्णव हजार प्रिझनर्स ऑक पकडले कारण कुठल्याही देशाला एक्क्याण्णव हजार प्रिझनर्स परवडत नाहीत म्हणजे पोसालाही परवडत नाहीत आणि दुसऱ्या देशालाही आप आपले सैनिक दुसऱ्या ह्याच्यामध्ये असावेत आणि ते एक्क्याण्णव हजार नुसते सैनिक नव्हते हो त्यांचे कलेक्टर कमिशनर हे सगळे आहे त्यांच्या गव्हर्नमेंटमधले ऑफिशल्सही होते आणि त्यावेळेला आम्हाला बऱ्याच वेळा वाटायचं की या बदल्यामध्ये काश्मीरची सोडवणूक होईल पण तसं काही झालं नाही